राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत, मात्र या दौऱ्यात त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वणी येथे शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या ताफ्यासमोर कांदा टमाटो फेकत अजित पवार यांचा निषेध केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात दिंडोरी येथील अवनखेड येथील भक्त निवासाचे उद्घाटन, त्यानंतर कळवण येथे शेतकरी कृतज्ञता मेळावा आणि त्यानंतर नाशिक शहरात अजित पवार दाखल होणार आहेत. या दौऱ्यात अजित पवारांचे जागोजागी स्वागत झाले, मात्र वणी गावात सापुतारा फाटेजवळ त्यांच्या ताफ्यापुढे काही शेतकऱ्यांनी कांदा आणि टोमॅटो फेकून निषेध केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. शेतकरी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत होते. या ठिकाणी एकूणच वातावरण तणावाचे झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती सावरली आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.